शेगावच्या हॉटेल अंबरमध्ये देहव्यापार, कॉल गर्लसह तिघे ताब्यात. नागपूरच्या दराळाने पाठवली कॉल गर्ल, 20 वर्षीय कॉल गर्ल कोलकात्याची. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील हॉटेल अंबर वाईन बार अँड रेस्टॉरंटमध्ये कॉल गर्लला पाचारण करून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून शनिवारी रात्री या ठिकाणी टाकलेल्या धाडीत एका युवतीसह एक ग्राहक आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या दलालाकडून कॉल गर्ल पॅकेजद्वारे बोलावून त्यांच्याकडून शेगावातील काही लॉजेसवर देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री 10 वाजता बाळापूर रोडवरील हॉटेल अंबर वाईन बार अँड रेस्टॉरंटवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी 2 जण देहविक्री करताना आढळले. ही घटना 24 एप्रिल शनिवारच्या रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये हॉटेल अंबरचा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे वय 23 वर्षे राहणार माढा कॉलनी शेगाव व ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे वय 30 वर्षे राहणार मोरगाव भाकरे जिल्हा अकोला या दोघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी कोलकाता येथील एक युवती मागील 5 दिवसांपासून याच हॉटेलमध्ये राहत असून तिच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपीजवळ नगदी 4,400 रुपये, निरोधचे पॅकेट्स आणि अनवॉन्टेड नावाच्या गोळ्यांचे पॅकेट, ज्यामध्ये 17 गोळ्या किंमत 60 रुपये असा एकूण 4,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 3, कलम 4 आणि कलम 5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1959 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवतीला आज न्यायालयासमोर हजर करून तिला सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. काल दिनांक 24/4/2021 रोजी आम्ही शिवाजी चौक येथे हजर असताना माननीय अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत सर यांचा फोन आला आणि त्याने सांगितले की दामिनी पथकाची त्यांची टीम आनंदसागर रोडवर जे एक अंबर हॉटेल आहे, लॉज आहे, रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी पोचलेली आहे. त्या ठिकाणी काही देहविक्रीचा व्यवसाय चालू आहे अशी त्यांना बातमी लागलेली होती. आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जावे असे आदेश दिल्याने आम्ही आमच्या स्टाफसह त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी दामिनी पथक आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी हजर होते. आनंदसागरजवळील अंबर बार लॉज अँड रेस्टॉरंटमध्ये आम्ही छापा घातला असता त्यामध्ये वरच्या मजल्यावर एका रूममध्ये एक ग्राहक आणि एक मुलगी मिळून आली. त्यांचे कुठलेही नातेसंबंध नव्हते. ती मुलगी कलकत्ता इथून आलेली होती आणि खाली काउंटरवर एक इसम बसलेला होता. त्यांनी कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही आणि एकंदरीत पंचनामा करतेवेळी आणि तपास करतेवेळी लक्षात आलं की या ठिकाणी ही मुलगी मागील 5 दिवसापासून आहे आणि या ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची याची खात्री झाली. पंचनामा करून कारवाई करण्यात आलेली आहे आणि पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास आम्ही करतो. काय काय साहित्य जप्त? त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणीहून काही कंडोमचे पाकेट्स आणि अनवॉन्टेड टॅबलेट्स त्या ठिकाणी आणि मेकअपचं सामान आणि पैसे अशा प्रकारचं सामान त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेलं आहे. ते आम्ही जप्त केलेलं आहे.